नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीनं मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात 43वा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे, आसाराम घाटूल, संजय वैरागड, संतोष लोंढे, दिनेश पाजगे, पांडू गायकवाड, भीमराव लोखंडे आदींसह मोठ्या संख्येनं अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन मातंग समाजाचे नेते लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण मोहनागाव येथे 17 जानेवारी 1982 रोजी अखिल भारतीय मातंग संघ या संघटनेची स्थापना करून मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जगेन तर समाजासाठी आणि मरेन तर समाजासाठी अशी घोर प्रतिज्ञा केली. तो हा दिवस असा हा दिवस क्रांतीची ज्योत प्रज्वलित करून साजरा करण्यात आला. अखिल भारतीय मातंग संघाचा, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, दादरशी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजमाता जिजाऊंचा, माता वालुवाईचा, माता रमाईचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, मातंग समाज एकजुटीचा, क्रांती चक्र परिवर्तन दिनाचा, क्रांती चक्र परिवर्तन दिनाचा, भारतीय मातंग संघाचा, अखिल भारतीय मातंग संघाचा. सतरा जानेवारी गोपले साहेबांच्या स्थापनाचा 43वा वर्ष आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले, कानाकोपऱ्यातून आलेले सर्व ज्यांनी गोपले साहेबांसाठी, आपल्या समाजासाठी छोटं छोटं योगदान देण्यासाठी आज ते आपल्या ह्या गोपले भवनमध्ये 43वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातली तमाम जनता, तमाम आपले मातंग समाजाचे कार्यकर्ते आज ह्या गोपले भवनमध्ये आलेले आहेत. आणि 43वा वर्धापन दिन ताई माझ्या आईसारखे आहेत, त्यांच्या माध्यमातून सातत्याने गोपले साहेबांचं हे झाल्यानंतर स्वतः त्या सांभाळतात. आणि तुमच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रातली तमाम जनता ज्यांनी गोपलेवरती, साहेबांवरती आपला आशीर्वाद ठेवलेले आहेत, तशी सर्व लोक ह्या आज गोपले भवनमध्ये आलेले आहेत. मी गाणं ऐकत असताना गोपले साहेबांची चळवळ आणि त्यांनी केलेली काम ही स्वतः मी डोळ्यांनी पाहिलेले आहे. कारण मातंग समाजाचं आणि माझं कमीत कमी 30 वर्षाचं नातं आहे. कारण 25 वर्ष पास्ट टर्म ह्या साठेनगरच्या मातंग समाजानेच मला निवडून दिलं आहे. आणि सुरुवातीचा नारळ मी जेव्हा PMGP असताना आणि गोपले साहेबांचं नगर असताना, त्या साहेबांना स्वतः माझ्या गोपले साहेबांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि तो शुभारंभ जो केला आहे तेव्हापासून आजपर्यंत साहेबांच्या आशीर्वादाने, गोपले साहेबांच्या ताईंच्या आशीर्वादाने मी विजयीच झालो आहे. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, तसेच आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन मानखुर्द लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मुंबई 43 वीर जिजाबाई भोसले मार्ग, तसेच राज्यामधून मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन 43वा क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी गजंतर मातंग समाजासाठी आणि मरेंतर मातंग समाजासाठी मोहनागाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये शपथ घेऊन गोपले साहेबाला क्रांतीचक्र परिवर्तन दिन 43वा क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवनमध्ये साजरा आम्ही करीत आहोत. महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ह्या कार्यक्रमाला पूर्ण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, ठाणे, पुणे, मुंबई, पूर्ण खानदेश उत्तर महाराष्ट्र राज्याचे सर्व शाखा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पूर्ण महिला पुरुष पदाधिकारी ह्या गोपले भवनमध्ये आज उपस्थित होऊन क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या 43वा क्रांतीचक्र परिवर्तन दिन आम्ही साजरा करीत आहोत. आज ह्या विभागाचे लाडके नगरसेवक विठ्ठल लोकरे साहेबांनी देखील
क्रांतीची मशाल पेटवून हा कार्यक्रमाला सुरुवात केली आणि गोपले साहेबांनी जगेंतर समाजासाठी आणि मरेंतर समाजासाठी ही प्रतिज्ञा करून 43 वर्ष झाले. या माध्यमातून गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, मुक्ता साळवेचे नाव, मांगाचे मातंग, ही सर्व मातंग समाजाला निवारा देण्याचं राज्यामध्ये काम केले गोपले साहेबांनी. क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग 8% आरक्षण मिळाले पाहिजे ह्या समाजाला गोपले साहेबांनी आयोग देखील स्थापन करून घेतलेला आहे. सर्व समाजाचा आरक्षणासाठी आता लढे करीत आहेत, पण गोपले साहेबाचा 25 वर्षापासूनचा लढा म्हणजे 8% आरक्षणचा लढा, ही आम्ही 8% आरक्षणचे निवेदन 23 डिसेंबरला अखिल भारतीय मातंग संघ, मी स्वतः कुसुमताई गोपले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही आपल्या मागण्याचं निवेदन सादर केलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. इतर समाजाबरोबर तुम्हाला देखील 8% आरक्षण देण्याचे मान्य केलेलं आहे. म्हणून ह्या क्रांती सम्राट गोपले साहेबांनी क्रांतीची मशाल पेटवून समाजाला अंधारातून प्रकाशात आणलं. म्हणून ह्या राज्यातून मातंग समाज, महिला पुरुष, माता भगिनी येऊन आज एक महत्त्वाची गोष्ट आहे, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले शेना ही आज आम्ही 43व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आज जाहीर करीत आहोत. राज्याचे सर्व राज्यामध्ये बाबासाहेब गोपले शेना ही देखील आज 43व्या वर्धापना दिनानिमित्त स्थापन केलेली आहे. तरी आम्ही मागे हटणार नाही, क्रांतीची मशाल पेटलेली तेव्हा ठेवणार आहोत. तर आज राज्यामधले महाराष्ट्र राज्याचे भारतीय बहुजन आघाडीचे राज्य प्रमुख म्हणून संजय परसराम वैरागड यांची नियुक्ती करीत आहोत. जय लवजी, मी संजय वैरागडे, राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ. आज 17 जानेवारी 2024 मातंग समाजासाठी, महाराष्ट्राला तमाम मातंग समाजासाठी आज सुवर्ण दिवस आहे, कारण गुराढोरासारखा जीवन जगणारा मांग, या मागाचा मातंग करणारे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी 17 जानेवारी 1982 अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली आणि त्या दिवसापासून मातंग समाजाच्या परिवर्तनासाठी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले मॅडम आणि क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी अखंडपणे ही क्रांतीची मशाल आज जवळपास 43 वर्षापर्यंत यांनी अखंडपणे तेवत ठेवली. या माध्यमातून समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला. महामंडळाची निर्मिती गोपले साहेबांच्या प्रेरणेने झाली. साठे महामंडळ निर्माण झाल्यानंतर आयोगाची शिफारस केली. आयोगाच्या शिफारसीच्या माध्यमातून मातंग समाजाला वेगळं स्वतंत्र आरक्षण मागणीसुद्धा केलेली आहे. मातंग समाजाच्या कार्य करणाऱ्या समाजसेवकासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी पुरस्काराची निर्मिती केली. क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी समाजातली मरगळ काढून मातंग समाजाला सन्मान दिला, आत्मज्ञान दिलं, मातंग समाजासाठी एक मोठी क्रांती केली आणि त्यामुळं हा दिवस कधी विसरू शकत नाही. मी या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाज बांधवांना विनंती करतो की क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांच्या कार्याची जाण ठेवून आपण प्रत्येकाने घरोघरामध्ये गोपले साहेबांची विचाराची ही क्रांती ज्योत मशाल ठेवत ठेवली पाहिजे. अखिल भारतीय मातंग समाजामुळे आज सर्व महाराष्ट्रामध्ये और आणि इतर महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा अखिल भारतीय मातंगांचं अतिशय सुरेख असं चांगलं काम बाबासाहेब गोपलेंनी केलेलं आहे आणि त्यांचीच क्रांती आज त्यांच्या पाठोपाठ आमच्या कुसुमताई गोपले मॅडम हे चालवत आहेत. जो काही मातंग समाज जे काही दिसत असेल तो फक्त केवळ आणि केवळ क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्यामुळेच आहे. परंतु काही लोक विसरले असतील, विसरू द्या त्यांना, परंतु आजही क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे चाहते भरपूर आहेत आणि क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या चाहते खेड्यापाड्यामधून आज इथं उपस्थित झालेले आहेत आणि क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी जी 1982ला जी मशाल पेटवलेली होती ती तेवत ठेवावी म्हणून सर्वांनी आज इथे येऊन क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्याचा एक निर्धार केलेला आहे. बऱ्याच संघटना येतील, बऱ्याच संघटना जातील, येतात जातात, परंतु जे कार्य बाबासाहेब गोपलेने केलं ते कार्य कोणत्याही संघटनेचा कार्य करू शकत नाही. माझं एक मत आहे, आता ताईचे हात बळकट करायचे असतील, साहेब गेल्याच्या नंतर ताईकडे आता काय राहिलं नाही, ते ताईचं जीवन तुमच्या आमच्यावर आहे. म्हणून आपल्या रक्ताच्या घामातून 1 रुपया का होईना महिन्याला मागं टाका आणि प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना 1000 रुपयाची मदत करा ताईला, तर तुमचं कार्य सिद्धीला जाईल, साहेबाचं स्वप्न साकार होईल, नाही तर काही व्यर्थ पडणार नाही त्याच्यात. बाबासाहेब गोपलेंनी कसम 1982 में महुना जिला थाना में कसम ली कि मातंग समाज का उद्धार मैं करूंगा और उन्हें कसम आज पूरी की है. आज लाखों नेता
मातंग समाज के तैयार हुए हैं। मातंग संघाचे बहुजन आघाडीचे आपले माननीय गोपले साहेब यांनी मातंग समाजासाठी अनेक शासनातर्फे किंवा मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊन साहेबांनी चळवळ केलेली आहे की आमच्या मातंग समाजावर अन्याय होत आहे आणि या मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि साहेबांचे भाग्य म्हणजे 8% आरक्षण मागायला मिळाल्याशिवाय आपल्याला मातंग समाजाला न्याय मिळणार नाही। कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता।